भंडारा जिल्ह्यात एमआयडीसीच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी आशा होती, मात्र भंडारा एमआयडीसी सध्या नावापुरतीच असून बेरोजगारांना रोजगाराकरिता इतर जिल्ह्यात धावपळ करावी लागते। तर भंडारा शहरात नजीक राजेगाव येथे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन उभारण्यात आले। येथे अनेक कारखाने बंद अवस्थेत असून बोटावर मोजणे इतकेच कारखाने सुरू आहेत, त्यामुळे स्थानिक लोकांना एमआयडीसी असून बाहेरगावी नोकरीच्या शोधात जावे लागत आहे। यातील बहुतांश भूखंड विक्रीच्या दिल्याने सांगण्यात येते, मात्र कुठलाही उद्योग सुरू केला नाही तर काही जणांनी शासकीय अनुदान व सवलतीचा लाभ घेण्यापुरती जमीन ताब्यात घेतली आहे। अनेक कारखाने यापूर्वी बंद पडल्याने कामगार बेरोजगार झाले। भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे।